आपल्यासोबत कपिल पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आज आपल्या पक्षाची बैठक झाली आहे, तिसरी आघाडी उघडणार याचे संकेत देखील तुम्ही दिले आहेत, कशा प्रकारे बघता आहे, कोणाकोणाशी चर्चा झाली? इथील जनतेच्या खऱ्या प्रश्नांवरती प्रस्थापित पक्ष बोलत नाहीत. लढाई सत्ताधाऱ्यांशी आहे, पण सत्तेवर येऊ मागणारे सुद्धा या प्रश्नाशी बोलायला तयार नाहीत. ते त्यांच्या घरगुती प्रश्नांमध्ये अडकलेले आहेत. लोकांच्या घरातल्या प्रश्नांबद्दल लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, आणि म्हणून लोकांच्या प्रश्नावर तिसरा मोर्चा उघडावा लागेल. त्यामुळे जे जे लढणारे आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही उभे राहू, कारण इथले शेतकऱ्यांचे नेते, इथले वंचितांचे नेते, इथल्या कष्टकऱ्यांचे नेते, इथला जो सामान्य कष्टकरी मराठी माणूस आहे त्याची भाषा बोलणारे नेते, यांना त्यांनी किनारा दाखवायचा प्रयत्न केला आहे आपल्या सत्तेस केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी. हे बरोबर नाही. आम्ही लोकशाहीला वेसण घालायला, लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हाला साथ दिली, पुढाकार घेतला. आता महाराष्ट्रातल्या खऱ्या प्रश्नांवरती, इथल्या जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हा तिसऱ्या मोर्चाची गरज लोकांना आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रश्न असा येतो सर की तुम्ही महाविकास आघाडी सोबत देखील होता, नेमकं काय चुकलं, कुठे काय बिघडलं? एकूण शिक्षक मतदारसंघ जे आहे तिथं देखील कुठेतरी नाराजी तुमची पाहायला मिळालेली होती, नेमकं काय चुकलं, काय घडामोडी घडल्यात? एक तर या राज्यातलं जो वंचित वर्ग आहे त्यांना हिस्सा द्यायला ते तयार नाही. इथला अल्पसंख्य जो समुदाय आहे त्यांना हिस्सा द्यायला तयार नाही. मराठा समाज अस्वस्थ आहे, ओबीसी वर्ग भयभीत आहे, त्यांना त्या दोघांमध्ये भांडण लावण्यात रस आहे, प्रश्न सोडवण्यात नाही. त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की या प्रश्नावर सामोपचाराने सलोख्याने मार्ग जे काढतील त्यांना सोबत घ्यायचं. लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, शिक्षकांच्या, कर्मचाऱ्यांच्या, कामगारांच्या, गरिबांच्या प्रश्नावरती मोर्चा उभा करायचा, आणि जे जे लढत आहेत ही भाषा बोलून, भले त्यांच्या विचारधारा कदाचित भिन्न असतील, मार्ग वेगळे असतील, पण त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आमच्या पक्षाची, समाजवादी गणराज्य पार्टीची भूमिका आहे. प्रश्न असा येतो की नेमकं उद्धव ठाकरे यांचं काय चुकलं की त्यांच्याकडनं ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडल्या, ज्या नेमक्या त्यांच्याकडनं तुम्हाला जागा पण जी आहे ती ऑफर करण्यात आलेली नाही आहे किंवा मग करण्यात नाही आली, नाही नेमका काय घडामोडी झाल्यात? युधिष्ठिराचा रथ चार पावलं, चार उंगली, चार बोटं वर चालायचं जमिनीपासून. लोकसभेतल्या यशामुळे ते यश तांत्रिक आहे, फरक फक्त अर्ध्या टक्क्याचा ते 1% आहे, याचं भान राखलं पाहिजे. आणि ज्या वंचित अल्पसंख्य वर्गाची तुम्ही मतं घेतली त्या वर्गाला हिस्साही देण्याची भाषा तुम्ही करत नसाल तर आम्ही तुमच्यासोबत का राहायचं, हा साधा प्रश्न आहे. तुम्ही कोणाला सोबत घ्यायलाच तयार नाही. त्यांच्या तिघांचं भांडण सुरू आहे वाट्याचं, कोण चेहरा असणार त्यात आम्हाला काय रस आहे? संसदीय लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याची चर्चा नाही असू शकत. संसदीय लोकशाहीमध्ये प्रधानमंत्र्याचा चेहरा कोण याची चर्चा नाही असू शकत. हा येत्या काळामध्ये जर पाहायचं तर तिसऱ्या आघाडीचे तुमचे प्रयत्न होत आहेत, नेमकं बोलणी कुठपर्यंत आली आहे, कोणाकोणाशी सध्याला बोलणं झालेलं आहे किंवा प्राथमिक चर्चा, कोणाशी राजकीय चर्चा झालेली आहे? प्रश्नांवरती बोलतो. राजकीय आघाडी बनवायची की नाही हे शेवटी ते राजकीय पक्ष ठरवतील. आज त्यावर काही बोलणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने थोडं जास्त होईल. शुभेच्छा तुम्हाला. तर हे होते कपिल पाटील, त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूण तिसरी आघाडी जी आहे त्याचे स्पष्ट संकेत त्यांच्याकडनं देण्यात येत आहेत. एकूण आज पाहायचं तर राज ठाकरे यांची देखील त्यांच्याकडनं भेट घेण्यात आलेली होती. दुसरीकडे आंबेडकर असतील किंवा मग इतर नेते असतील, बच्चू कडू असतील, यांचे देखील संवाद होताना दिसतोय. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.